आमच्याकडे 11/7/2022 रोजी 10 वाजता एक रात्री 10 वाजता एक मोबाईल जपणी चोरीची घटना घडली होती. त्याच्या अनुषंगाने आम्ही 758/22 392 गुन्हा दाखल केला होता 2034. त्याच्यामध्ये स्कूटीहून आणलं 2 इसम्यापैकी एकाने ते फिर्यादीच्या मानव झटका देऊन त्याचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरून नेला होता. ते एक तो तपास आमच्याकडे रजिस्टर झाला. तर गुन्ह्याचा तपास चालू होता. तर त्या गुन्ह्यामधला जो आरोपी आहे त्याच्याबद्दल माहिती आमचे डिटेक्शनचे कमांडर मीर म्हणून आहेत त्यांना माहिती कळली की त्या आरोपीने कोपरखान्याला चोरी केलेली आहे आणि तो आपल्या एरियात पर झालेला आहे. त्या बेसवरती आमच्या पोलीस स्टेशन डिटेक्शन टीमने त्याला उचलला, ताब्यात घेतला, पोलीस स्टेशन आणला. तर त्याच्याकडे त्यावेळी आम्हाला एक मोबाईल सापडला, तो कोपरखान्यात होता. मग त्याकडे चौकशी केली तो मोबाईल कुठे काय, तर त्यांनी लीड दिला की आम्ही एका रिसिव्हरला तो मोबाईल दिला आहे. त्या रिसिव्हरचं नाव समजलं, त्याचा मोबाईल नंबर समजल्यानंतर आमच्या टीमने त्या रिसिव्हरशी संपर्क अनऑफिशियल आपल्या ट्रिकने तांत्रिकीने करून त्याला ताब्यात घेतली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे असलेल्या मोबाईलमध्ये पूर्ण कित्ता कट्टा त्याच्यामध्ये मग त्यांनी केलेले विकलेले कोणाकोणाला दिले मोबाईल कुठे कसे पाठवले काय पाठवले ह्याच्याबद्दल पूर्ण त्याच्यामध्ये डेटा होता सगळा. तो डेटा आमच्या लोकांनी कलेक्ट केला. तो डेटा कलेक्ट करून त्या कलेक्टच्या बेसवरती त्याच्यामध्ये काही अजून आरोपी निष्पन्न झाले. या तपासादरम्यान तो जो ताब्यात घेतलेला आरोपी होता रिसिव्हर त्याचं राहतंघर शोधून काढलं आपल्या लोकांनी जे भाड्याने घेतलं होतं. तिथे त्यांनी जेव्हा छापा मारला तर त्याचे 2 मोबाईलसहित एकूण 31 मोबाईल ॲट अ टाईम त्याच्या घरात सापडले. त्याच्यापैकी 21 हे आयफोन होते. तो तपास तसाच वाटत होता. त्या मोबाईलच्या बेसवर त्याचे अकाउंट जो चेक केले असता तो UP, कलकत्ता आणि नेपाळ या ठिकाणच्या लोकांना तो मोबाईल पाठवत असल्याचे आणि तिथून काही लोक येऊन तो माल घेऊन जायचं ते दिसून आले. त्याची नावं निष्पन्न झाली. तो कोणाकडून मुंबईमध्ये त्याला कोण कोण रिसिव्हर देतात तिथे कोण अजून कोण चोरून त्यात त्यांना त्याची लाईन लागतच गेली. त्याप्रमाणे ते नेपाळमध्ये मग त्याच्याकडे आम्हाला त्याच्या बॅगेमध्ये नेपाळची करन्सी भेटली, बांगलादेशची करन्सी भेटली, नेपाळची क्रेडिट कार्ड भेटले. त्यामुळे निष्पन्न झालं की हे परराज्यामध्ये पण हा प्रकार चाललेला आहे आणि आंतरराष्ट्रीय प्रकारची ही टोळी आहे. मग तपास जसा वास्ट वदळला तसे आमच्या टीमा केल्या, आमच्या पोलीस लेवलला पथकं तयार केली. त्या पथकाच्या अनुषंगाने त्याच्या पुढच्या लीडमध्ये पहिले 2 आम्ही पकडलेलो, एक नॅचरल एक रिसिव्हर. त्याच्यानंतर पुढच्यामध्ये अजून 5 पकडले. त्याच्यामध्ये एकूण 4 रिसिव्हर होते त्याच्यामध्ये आणि 2 एकूण स्नॅचर झाले. अशा प्रकारे एकूण मग त्यांच्याही तपासामध्ये असं करून त्यांच्याकडून मोबाईल ट्रेस करून त्यांच्यामध्ये गेलं आम्हाला मोबाईलचा कमीत कमी 27-28 त्यांच्याकडून मोबाईल्स काही प्राप्त झाले असं.